बैठक आता संपलेली आहे. आपण बघू शकतो की ताफ्यातल्या गाड्या ज्या आहेत त्या बाहेर लावलेल्या गाड्या ज्या आहेत त्या आत बाहेर आलेल्या आहेत. आणि काही वेळातच भाजप आणि शिवसेनेचे जे बैठकीला नेते होते ते हॉटेलचं ब्लू सी जे या ठिकाणी वरळीत हॉटेल आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. काही जी औपचारिक बैठक होती ती पार पडलेली आहे, कारण जो फॉर्म्युला होता ज्या गोष्टी होत्या ज्या दोन्ही पक्षामध्ये ठरवायच्या त्या ऑलरेडी ठरलेल्या होत्या. केवळ मुख्यमंत्री आणि अमित शहा हे मातुश्रीवर येणार आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार ही एवढी औपचारिक चर्चा संपलेली आहे. आणि त्यानंतर आता काही वेळातच पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. इथून गेल्यानंतर मातुश्रीहून आता ह्या गाड्या ज्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता की बाहेर येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि सर्व जे शिवसेना आणि भाजपचे नेते या बैठकीसाठी पत्रकार परिषदेसाठी बाहेर पडत आहेत. भाजपचे जे वरिष्ठ नेत्यामध्ये आहे अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांसोबतच पियुष गोयल, प्रकाश जावडेकर ही नेते होते. तर शिवसेनेत मनोहर जोशी, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे होते, दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे, संजय राऊत हे नेते या बैठकीमध्ये होते. हा तापा जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल की आता तापा येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि हा सर्व तापा जो आहे तो वरळीच्या दिशेनं वरळी सिलिंकवरून काही मिनिटातच 5 ते 10 मिनिटामध्ये संबंधित पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि त्या ठिकाणी त्यानंतर ही ऐतिहासिक पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होईल. आणि या पत्रकार परिषदेमध्ये सर्व जे प्रश्नांची उत्तरं आहेत ती पाहायला मिळतील. कारण उद्धव ठाकरे आणि अमित शहा तुम्ही पाहू शकता की एकत्र या एकाच गाडीमधून, त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील एकाच गाडीमधून या बैठकीसाठी रवाना झालेले आहेत. मिलिंद नार्वेकर, संजय राऊत असे हे सर्व जे नेते आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि नक्कीच एक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या भाजप नेत्यांकडून दिला जातोय. तुम्ही आपण पाहू शकतो की पियुष गोयल आणि त्याचबरोबर इतर जे भाजपचे नेते आहेत ते या बैठकीमध्ये आहेत. त्यांचे सचिव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एकंदरीत सुभाष देसाई आता निघालेले आहेत. शिवसेनेचे जे नेते आहेत ते देखील या बैठकीसाठी तुम्हाला पाहायला मिळत आहेत की जे बैठकीमध्ये सामील होते हे सर्व नेते आता वरळीच्या दिशेने निघाले आहेत. आणि काही मिनिटातच ही बैठक जी आहे हे पत्रकार परिषद जी आहे एकनाथ शिंदे देखील आता काय निघालेले आहेत. सर्व भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते जे बैठकीमध्ये होते ते वरळीच्या दिशेनं निघालेले आहेत. काही वेळातच पत्रकार परिषद सुरू होईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की एकाच गाडीमधून जे अमित शहा आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि उद्धव ठाकरे हे सर्व एकाच गाडीतून पत्रकार परिषदेसाठी गेलेले आहेत. एक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो यामधून दिसून येतोय की आम्ही युती झालेली आहे आणि आम्ही एकत्रितपणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत. हा संदेश देण्याचा प्रयत्न कुठंतरी अमित शहा आणि उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांनी एकाच गाडीतून प्रवास करत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमोल, निश्चितपणे अत्यंत प्रतिकात्मक अशी ही घटना आहे. येताना वेगळे वेगळे आलेले हे नेते, जाताना एकाच गाडीतून चाललेले आहेत. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे दृश्य होतं जे तुम्ही थेट झी 24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं ज्याच्यामध्ये अमित शहा, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे एकाच गाडीत बसून पत्रकार परिषदेसाठी रवाना झाले. आणि त्यामुळे ही फार महत्त्वाची घटना आहे. भलेही ही गाडी कुणाची हा प्रश्न आता उद्भवत नाही, कारण सगळे एकाच गाडीतून आता ब्लू सी हॉटेलला जाणार आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे. थोड्याच वेळामध्ये युतीची घोषणा होणार आहे. आणि झी 24 तासने यापूर्वीच दिलेली जी बातमी होती, जो फॉर्म्युला होता, त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब होईल. आणि त्यामुळे निवडणुका म्हणजे झी 24 तास हे सूत्रदेखील काही क्षणामध्ये पुन्हा एकदा त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. अमित जोशी सध्या आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. अमित, पत्रकार परिषदेला कुठल्याही क्षणी सुरुवात होईल. साधारण ज्या किती खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत पत्रकार परिषद घेणाऱ्यांमध्ये, किती लोक पुढे बसणार आहेत जे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत? तर स्टेजवर अमित शहा असतील, उद्धव ठाकरे असतील, मुख्यमंत्री असतील, हे विराजमान होतील. तर त्यांच्यासमोर साधारण 50 पेक्षा जास्त खुर्च्या या ठिकाणी
मांडण्यात आल्या आहेत. त्याच्यामुळे आपण एक अंदाज बांधू शकता की किती मोठी गर्दी या ठिकाणी आहे. जवळपास दुपटीनं प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्टेजच्या डाव्या हाताला या ठिकाणी जे शिवसेना भाजपचे आमदार असतील, खासदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील, प्रवक्ते असतील, हे या ठिकाणी बसलेले आहेत. तसंच भाजप शिवसेनेचे अगदी हौशी कार्यकर्ते पदाधिकारीसुद्धा, ज्यांचा खरं तर या पत्रकार परिषद तसा थेट संबंध नाही, तेसुद्धा अगदी हौसेनं या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळे शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी आहेतच, मात्र पत्रकारसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. म्हणजेच एकंदरीत या ठिकाणी 200-250 जास्त लोक या पत्रकार परिषदसाठी प्रत्यक्ष उपस्थित आहेत. एवढी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते आणि एकंदरीतच सर्वांनाच उत्सुकता आहे की आता काय उद्धव ठाकरे अमित शहा या ठिकाणी स्पष्टीकरण देतात ते. अर्थात इकडे आल्यानंतर एक प्रकारे प्रश्नांचा खूप मोठा भडीमार या ठिकाणी या दोन नेत्यांवर अर्थातच होणार आहे आणि कुठलं समाधानकारक उत्तर किंवा कुठलं पटेल असं उत्तर हे जनतेपर्यंत देतात ह्याची सुद्धा उत्सुकता आहे. आणि अर्थात या ठिकाणी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, अमित शहा असतील, उद्धव ठाकरे सारखे मोठे नेते असतील, एवढे मोठे VIP या BUC हॉटेलमध्ये येत असल्यामुळे किंवा अनेक काही नेते या ठिकाणी आले असल्यामुळे अर्थात या BUC हॉटेलच्या बाहेरसुद्धा मोठा तगडा असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की वरळी सीफेसच्या एका टोकाला, म्हणजे वरळीच्या एका टोकाला जिथून सीलिंग चालू होतो त्याच्याजवळ हे हॉटेल आहे आणि अर्थातच संध्याकाळच्या वेळेला फार मोठी वाहतूक कोंडी असेल किंवा वाहनांची गर्दी असेल या मार्गावर होत असते आणि त्याच्यामुळे वाहतुकीला कुठेही खंड पडणार नाही याची काळजी या ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांना घ्यावी लागत आहे. आणि अर्थात हौशेगौशे सुद्धा अनेक सेना भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आल्यामुळे त्यांच्या गाड्या असतील किंवा त्यांची गर्दी असेल हे सगळं सांभाळताना अर्थात पोलिसांची काहीशी नाकेनऊसुद्धा आलेली आहे. असं असलं तरी VIP असल्यामुळे तेवढा तगडा पोलीस बंदोबस्तसुद्धा या BUC हॉटेलमध्ये आणि हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. थोडक्यात पत्रकार परिषदसाठी किंवा ऐतिहासिक अशा या पत्रकार परिषदसाठी एक फार मोठं वातावरण यानिमित्ताने निश्चितच तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. Thank you.